नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपले वैभवीच रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत लग्नाच्या पंक्तीतील चमचमीत मसाला वांग्याची भाजी कशी बनवायची ते पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहायला भेटतील चला तर मग पाहूया चमचमीत मसाले वांगे साहित्य पाहूयात मोहरी शेंगदाणा कूट मीठ गोडा मसाला लाल तिखट हळद जिरे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो कोथिंबीर आलं लसूण पेस्ट आणि अर्थातच आपल्याला वांगे लागणार आहेत या ठिकाणी वांग्याचे चार काप करून ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत वांग पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ते काळं पडत नाही वांग चिरल्यानंतर ते पाण्यामध्ये ठेवतात या ठिकाणी कढई गरम केलेली आहे मीडियम फ्लेमवरती त्यामध्ये दोन डाव तेल घालत आहोत तेल छान कडकडीत तापून घ्यायचं आहे तेल गरम करत असताना गॅसची फ्लेम लो किंवा मीडियम ठेवायची आहे त्यामुळे आपण जे मसाले घालणार आहोत तेलामध्ये ते जास्त करपणार नाहीत गॅसची फ्लेम जर फुल केली तर ते मसाले आहेत ते पटकीरणं करपतात पावटी स्पून मोहरी घालूयात मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर पावटी स्पून जिरे घालायचे मिक्स करून घेऊया तेलामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालूयात या ठिकाणी तीन मीडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत तुम्हाला भाजी थोडी जास्त हवी असेल तर कांदा वाढवू शकता वांग्याची क्वांटिटी पाहून कांद्याची साईज आणि कांदे किती घ्यायचे हे ठरवले जाते हा कांदा आहे तो मीडियम फ्लेमवरती सोनेरी रंग येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे एकसारखा का कांदा हलवला तर तो, तो सर्व बाजूनी छान असा सोनेरी होतो कांदा भाजलेला आहे सोनेरी रंगावरती यामध्ये आलं लसूण पेस्ट घातलेली आहे हे मसाले आहेत ते तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे त्यामुळे जी वांग्याची भाजी मसाला बनवणार आहे त्याला खूप छान असा फ्लेवर आणि टेस्ट खूप वेगळी येते अर्धा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून ही परतून घेत आहोत तेलामध्ये कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट छान अशी परतत आहे आता आपण यामध्ये बाकीचे उरलेले मसाले घालून घेणार आहोत अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहोत लाल तिखट घातले तर भाजीला छान असा लाल कलर येतो तुमच्याकडे लाल तिखट नसेल तर तुम्ही ठेवणीतलं ही वापरू शकता किंवा कस्तुरी मेथी ही घातली तरी चालेल या ठिकाणी गोडा मसाला घातलेला आहे पाव स्पून आणि लाल तिखट काश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे हळद पाव टी स्पून, कस्तुरी मेथी वापरली तर खूप छान फ्लेवर येतो वांग्याच्या भाजीला छान असे मसाले परतून घेत आहोत तेलामध्ये खोबऱ्याचा कीस घालूयात तीन टीस्पून हे सर्व मसाले दोन ते तीन मिनिटांकरता तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले छान परतलेले आहेत आता आपण यामध्ये जे वांग्या चे काप करून घेतलेले आहेत वांगी ते घालणार आहोत हे वांगे आहेत ते या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत जेणेकरून त्या वांग्यांना सर्व बाजूने मसाला लागला जाईल तीन ते चार चमचे शेंगदाणा कूट घातलेला आहे या ठिकाणी शेंगदाणे लाल असे भाजून घेतलेले आहेत आणि त्याचा कूट करून घेतलेला आहे बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये ते वापरलेले आहेत या ठिकाणी त्यामुळे खूप छान अशी चव येते भाजीला सर्व मसाले दोन ते तीन मिनिट परतून घेतलेले आहेत आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आता वांगी शिजण्यासाठी आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत एक ग्लास गरम पाणी घालूया वांग्याच्या भाजीला पाणी हे गरम वापरायचं आहे त्यामुळे ते वांगे आहेत ते पटकन शिजण्यास मदत होते एक ग्लास गरम केलेलं पाणी घातलेलं आहे एकदा हे वांगे आहेत ते मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे गॅसची फ्लेम ही लो किंवा मीडियम ठेवायची आहे थोडीशी उकळी आलेली आहे आता हे वांगे आहेत ते आपण पाच मिनिट झाकून ठेवणार आहोत एका बाजूने शिजण्याकरता पाच मिनटानंतर बा पाहूया एका बाजूने वांगी शिजलेली आहेत दुसऱ्या बाजूने पलटून घेणार आहोत या पद्धतीने दुसऱ्या बाजूनेही वांगी पलटून घ्यायची आहेत खूप छान अशी तर्री आलेली आहे वांग्याच्या भाजीला दुसऱ्या बाजूने पलटून घेतलेल्या आहेत यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात एका बाजूने वांगी शिजलेले आहे आता दुसऱ्या बाजूने शिजण्याकरता आपण हे आणखीन पाच मिनिटांकरता झाकून ठेवणार आहोत जेणेकरून ते वांगे आहेत ते दोन्ही बाजूंनी शिजले जातील पाहू शकता पाच मिनटानंतर खूप छान अशी वांग्याची भाजी चमचमीत असा वांगी मसाला तयार आहे शिजली आहे आपण डेट डेट आहे तो वांग्याचा चेक करून पाहिलेला आहे त्यामुळे समजते वांग शिजला आहे की नाही खूप छान अशी वांगी भाजी मसाला हा तयार आहे सर सर्व करण्यासाठी घेऊयात या ठिकाणी लग्नाच्या पंक्तीतील चमचमीत वांगी मसाला तयार आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू